आज हम देखने वाले हैं आलमगांव तालुका अंबड़ जिला जालना, इस गांव को जल जीवन मिशन का किस तरह से लाभ हुआ है। महाराष्ट्र के जालना जिले के अंबड़ तालुके में 276 घरों वाला आलमगांव एक छोटा सा गांव है। इस गांव की लोक संख्या करीबन 1558 जितनी है। ये गांव दूधना नदी के तट पे बसा हुआ है। खेती यहाँ के लोगों का मुख्य व्यवसाय है। नदी के तट पे होने के बावजूद यहाँ हमेशा से सूखा पड़ता आया है। पानी के लिए लोगों को कई कई मील चढ़ना पड़ता है। आइए तो देखते हैं जल जीवन मिशन की आलमगांव की यशोगाथा। आलमगांव मधी नळ योजना नव्हती, पण आता ह्या 6 महिन्यामध्ये नवीन योजना तयार केलेली आहे। आता रेग्युलर पाणी लोकाला मिळतं आणि दररोज पाणी सकाळ आणि सकाळी एक टाइम मिळतं पाणी, बरं का। पाण्यामुळं आम्हाला चांगली सुविधा झालेली नाही रे। पाणी म्हणजे कसं आहे, हे जी नळ योजना ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस हे लोक बोरिंगवर जात होते आणि बोरिंगवरून पाणी हापसून आणत होते, तर तिथं नंबर लागत होते लोकांचे। आमच्या इथे पहिल्या वेळेस पाणी नव्हतं, आम्हाला हापशीवरती जावं लागत आहे। हापशील पाणी एखाद्या वेळेस गर्दी राहायची तर आम्हाला पाण्याची खूप टंचाई होती। अगोदर पाणी फक्त एकच हापशी होती, तिकडं गावाकडं होती, पण तिकडं पण जाणं होत नव्हतं, पाण्याची खूप टंचाई होती। आता पाणी आल्यापासून आमची म्हणजे बरेच पाण्याची समस्या बरीच दूर झाली आहे। कधी संध्याकाळी येतो, सकाळी येतो। पहिले आमच्या गावामध्ये नळ योजना नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होत होता। लांबून पाणी पिण्यासाठी आणावं लागत होतं। सोय केली असला गावामध्ये पण नाल्या हे रोड हे केल्यामुळे आमची भरपूर व्यवस्था झाली। अभी हमने देखा आलमगाव जिला जालना महाराष्ट्र के लोगों की जिंदगी में किस तरह से जल जीवन मिशन की बदौलत कैसे अच्छा बदलाव आया है।